అన్ని మళ్ళీ ఎవరు నారాజు వచ్చింది उपोषण पूर्वी पानी उपोषण पूर्वी पानी पत्रकार बांधवांना नमस्कार। आज आपल्या आमरण उपोषणाला पुनः एकदा आजपासून सुरुवात होती। आणखी 10 मिनिटात आमरण उपोषण बरोबर आपण सुरू करत आहोत। 29 ऑगस्टला आमरण उपोषण सुरू झालं। माननीय मुख्यमंत्री साहेबांनी 14 तारखेला ही उपोषण मराठा समाजाला आरक्षण तुमच्या मागणीप्रमाणे देऊ, कायद्यात ते टिकलं पाहिजे, म्हणून तुम्ही 1 महिन्याचा वेळ द्या, आम्ही तुमच्या मागणीप्रमाणे आरक्षण देऊ, असा शब्द दिला। आणि इथं प्रत्यक्ष येऊन उपोषण सोडवलं होतं। ते आम्हाला उपोषण आपण स्थगित करू, त्याचं साखळी उपोषण सुरू केलं होतं। सरकारला आपण किंवा सरकारने आपल्याकडून 30 दिवसाचा वेळ घेतला होता, आज 41 दिवस झाले। सरकारनं आरक्षणावर कोणतीच हालचाल केलेली नसल्यामुळं आपण स्थगित केलेलं आमरण उपोषण आणि साखळी उपोषणाचं रूपांतर आज आमरण उपोषणात पुन्हा करत आहोत। माझ्या गोरगरीब मराठा समाजाला महाराष्ट्रात आहे सरसकट पूर्वी जात प्रमाणपत्र मिळावेत, यासाठी हे दुसऱ्यांदा आमरण उपोषण सुरू आहे। पहिलं 17 दिवसाचं झालं होतं, आजपासून हे आमरण उपोषण पुन्हा सुरू झालं। या आमरण उपोषणात ना अन्न पाणी, ना वैद्यकीय उपचार, ना सलाईन, एकदम कठोर आणि कडक असं आमरण उपोषण आपण आजपासून सुरू करतोय। जीवाची बाजी लावू, या समाजाला, गोरगरीब मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून वर्षानुवर्ष या मराठ्यांच्या गोरगरीब लेकरांचं आयुष्य उद्ध्वस्त व्हायला लागलं त्या आरक्षणामुळे, म्हणून आपण आजपासून पुन्हा एकदा ताकदीनं आणि कठोर असं आमरण उपोषण सुरू करतोय। आणखी 10 मिनिटात आपण ते आमरण उपोषण सुरू करणार आहे, कारण सरकारचा आणि मुख्यमंत्री साहेबांचा मान सन्मान ठेवू आणि राज्यातल्या सगळ्या पक्षांचा शब्दाचा मान सन्मान ठेवू, कारण यांनी सगळ्यांनी मिळून मुंबईत ठराव पारित केला होता की मराठा समाजाला तुमच्या मागणीप्रमाणे टिकणारं आरक्षण जर द्यायचं असलं तर तुम्ही 1 महिन्याचा वेळ द्यावा। तसं सत्ताधारी आणि सगळे राज्यातल्या पक्ष आणि मुख्यमंत्री साहेब यांच्या शब्दाचा मराठा समाजाने सन्मान केला आणि 40 दिवस दिले, आज 41 दिवस
पण यांच्या कोणाकडूनही आमच्या गोरगरिबांच्या लेकरांच्या वेदना लक्षात घेऊन कोणाकडूनच आणखी आरक्षण देण्यात आलेलं नाही. आज आम्हाला काल संध्याकाळपर्यंत आशा होती की सरकार गोरगरिबांच्या वेदना जाणून घेईल आणि आमचा हक्काच असणार 50% आतमधलं ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाचा ओबीसी समावेश होईल अशी आम्हाला आशा होती. परंतु ते सरकारकडून आणि सगळ्या पक्षांकडून झालेलं नाही. म्हणून अंतरवादी सराठी येथे पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या वतीनं आमरण उपोषण सुरू केलं आहे आणि सरकारनं 2 दिवसात आंतरवाडीसह जालना जिल्ह्यासह महाराष्ट्रातले सगळे खटले जे गुन्हे दाखल झालेले ते वापस घेऊ असं सांगितलं होतं. 2 दिवसात घेऊ. आज त्यालाही 41 दिवस झाले, कसलाही गुन्हा मागे घेण्यात आलेला नाही. म्हणजे सरकार जाणून बुजून मराठा समाजाची दिशाभूल करते याचा अर्थ असा. आत्महत्या केलेल्या आमच्या बांधवांनी जवळपास 16-17 जणांपेक्षाही जास्त बांधवांनी या मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्या. त्यांच्या बाबतची कोणतीही एक संभाजीनगरचं सोडलं तर बाकीच्यांसाठी कोणासाठीही आणखी मदत किंवा त्यांना सरकारी नोकरी देण्याबाबतचं सरकारनं पाऊल उचललेलं नाही. कारण तो आमचा बांधव तर आमच्या तोडग्याला त्याला सगळाच जबाबदार सरकार. सरकारने आरक्षण दिलं असतं तर आमचा भाऊ आमच्यातून गेला नसता, किंवा त्याच्या कुटुंबातले लेकरं उघड्यावर पडलेत. आत्ता त्यांना जर तुम्ही आर्थिक मदत केली, त्यांना जर तुम्ही सरकारी नोकरी दिली तर त्या कुटुंबावर एक सावलीचं छत्र उभा राहील, तेही तुम्ही केलं नाही. काही बांधवांना खूप मार लागलेले ऍक्सिडेंटमध्ये, काही पडलेत, काही स्वतःच्या गाड्यावर पडलेत, अपघात झालेत असे हॉस्पिटलला आहेत प्रत्येक बऱ्याचशा जिल्ह्यात. त्यांना ते आम्ही सांगितलेलं सुद्धा आहे मुख्यमंत्री साहेबांच्या आणि सरकारच्या ओळखीला. त्यातल्या काही लोकांचं काम झालंय, काहींचं आणखी झालंही नाही. त्यामुळं तेही हॉस्पिटलमध्ये आत्ताही पडून येत. कार्यक्रमाच्या दिवशी 14 तारखेला काही शेतकरी बांधवांचे नुकसान झालेले, सरकारच्या वतीनं त्यांना भरपाई देऊ सांगितलं होतं. त्याबद्दलही कलेक्टर महोदयांना जालन्याचे जर आणि तहसीलदार साहेबांना आदेश केले तर ते तातडीनं पंचनामे होऊन तातडीनं ते भरपाई मिळेल. परंतु नुकसान भरपाईच्या बाबत आत्ता गिरीश महाजन साहेबांना सांगितले, याच्याही विषयात आम्ही तातडीनं ते मार्गी लावून घेऊ. बघूयात मार्गी लावता येत का. पण एक खरं आहे की महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला विनंती करून सांगतो, आपण कोणीही मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करायची नाही. मला तुमची आवश्यकता आहे, माझ्या खांद्याला खांदा लावून तुम्ही लढा. आपण लढू पण मरायचं नाही, आपण लढायचंय. आपण लढून आपल्या जातीला न्याय देऊ, कारण आपल्या जातीतल्या पोरांचं शिक्षणात आणि नोकरीत भविष्य उद्ध्वस्त व्हायला लागलंय. त्यांचं भविष्य आणि त्यांचं स्वप्नाची राखराबोळी व्हायला लागली. आपण एक जीवन लढू, कोणी आत्महत्या करू नका, कोणीही उग्र आंदोलन करू नका, कोणी जाळपोळ करू नका. हे शांततेचं युद्ध आपल्याला जिंकायचंय. सरकारने आमच्या दारात यायचं नाही, आम्ही सरकारच्या दारात येणार नाही. तुम्ही आमच्या दारात आले नाही तर काही होण्याचा प्रश्नच नाही. जर कोणी आलेच आपल्या गावात तर त्यांना शांततेत वापस पाठवा. कोणीही उद्रेकासारखं करू नका, शांततेत वापस पाठवा. पण ते शांतता अशी असली पाहिजे की दुसऱ्यापर्यंत गावात येणार नाही अशा स्वरूपाचा हळूहळू ढकलून बाहेर जाऊ द्या. त्यांना त्यांना काय असं लुटू नका, काही नका, हळूहळू ढकलून ढकलून बाहेर आणा गावाच्या आपले आणि शांततेत समोर द्याव. त्यामुळं आपण आपल्या भूमिकेवर ठामेत. आपण आता 10 मिनिटात आमरण उपोषण मराठा समाजासाठी करतोय. मराठा समाजाला शांततेत आंदोलन करावेत. साखळी उपोषणात जे ठरले त्याप्रमाणे सगळ्यांनी करावं. परंतु आता आरक्षण घेतल्याशिवाय या आमरण उपोषण आपण मागे घेत नाही. आपण जीवाची बाजी लावून लढू
pun arusianat milu petang bulan raja santai berkarawi berniat apa kami cara itu bicara. Girish Mahajan, apa tuh malah cukup binanti keli, kayak araksha, maksudnya uposhan karuna kah, adu mudi bumika hiu naka, kami kerto ya, segala bervisit karun deto ya, asal tuh malah Girish Mahajan, apa tas pasti boleh, kaya mande tuh. Tiada kami tiada ikilah, tiada kami lagi misalnya naik le, tuh mustahilam berapa kita kisi ikilah, mungkin, tiada lagi tuh. Sumpah bumika apa dia? Nenek, atasnya tapi, ini bagai, kami tiada man sarman rakhlan nih dada, man sarman rakhlan kami tiada. Yang jadi sabda sih, kaya sih pelan sih. Tapi yang malah terbarat dius mai dulu. Kami 30 dius dius sarkar zaman sanman kira. Jika jadi suatu dius sebelah, ham cilek kerabatan cewek sih udah dusta banget lagi. Tuh malah punya adikar deh lah, ham cilek kerabatan sih, jiwon udah dusta kerja sih. Segala larut sendiri lah malah kani, mai bandawan sih, biasa esiti, manusia harus. Yudar batlya marata bandawan sih, biasa esiti, manusia harus. मग आमचा व्यवसाय का आम्ही गोरगरीब नाहीत का त्यांच्यापेक्षा जास्त आहेत आम्ही आरक्षणाच्या निकषात बसतो का तर हो सगळ्यांपेक्षा आमचा निकष खूप मोठ्या प्रमाणात तरीही आम्हाला आरक्षण नाही 1967 ला काय निकष लावून आरक्षण दिले त्या निकषात आम्ही बसतो 1990 ला काय निकष लावून आरक्षण दिले त्या निकषात आम्ही बसतो ही सर्व मुद्दा सांगितला सरकारला मी पर्याय म्हणून त्या निकषात आम्ही बसतो जाती व्यवसायाच्या आधारावर निर्माण झाल्या तर एकाला शेती व्यवसाय असल्यामुळे आरक्षण दिले आम्ही त्या निकषात बसतो आठवा मुद्दा सांगतो परत आलो मंडल कमिशनने ज्या जाती आरक्षणात घातल्या त्या जातीची पोरजात म्हणून अनेक जाती वो विषय आरक्षण घातले मग मराठ्यांची कोणी पोटजात होत नाही का तर त्याचा अर्थ होते तरीही आम्हाला आरक्षण का नाही मान्य गायकवाड आयोगाने मराठा समाजाला 12-13% नुसार सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास सिद्ध केले तरीही आम्हाला आरक्षण नाही याचं उत्तर काय तुम्ही वेळोवेळी फक्त भावनिक साथ घालणार आणि मागे सरकारला लावणार पाठी मागच्या तुमच्या भावनिक आवाहनाला आणि तुमच्या शब्दाला मान देऊन आम्ही तुम्हाला वेळ दिला आरक्षणासाठी तुम्ही वेळोवेळी तेच करणार असाल तर ते जमणार नाही कारण तुमची समिती नुसती पळती कवर अभ्यास करते कवर अभ्यास करायचा तुम्हाला आमच्या सात वेळा गेला कवर वाचिता आमचं आम्हाला हक्काच असणार आरक्षण द्या तुम्हाला एक पुरावा खूप झाला एक पुरावा जरी मिळाला आता तुम्हाला नुसतं आमवर गेवरायचं उदाहरण सांगतो कालचं असं बोलले होते की बीड जिल्ह्यात पुरावेच नाहीत आम्ही आमचे वैयक्तिक अभ्यासक पाठवले 66 पैकी 64 गावात पूर्ण गावाचे कुणबी म्हणून प्रमाणपत्र निघाले आमचे वैयक्तिक आम्ही अभ्यासक पाठवले मग तुमचे अधिकारी जर अशा अभ्यास करणार असले ना असा सर्वे करणार असले तर आम्हाला आरक्षण मिळेल का हा सरकारला आमचा सवाल मिळेल का आमचे खाजगी लोक पाठवू आमचे अभ्यासक वैयक्तिक पाठवलेत आम्ही आणि त्यांनी यादव साहेबांनी त्यांनी ते वाचले पूर्ण मग गेवराई तालुक्यात 66 पैकी 64 गावात जर निघत असतील आधी कस का निघत नव्हती याच्यावर आम्हाला असं वाटतं तुम्हाला द्यायचं नाही एक पुरावा जरी सापडला तरी महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजाला तुम्हाला सरसकट कोणती जात प्रमाणपत्र द्यावं लागेल त्याशिवाय हे आम्हाला उपोषण आता थांबत नाही मुख्यमंत्र्यांनी शिव छत्रपतींची शपथ घेऊन सांगितलं की मला आरक्षण द्यायचं पण ते विकणारं द्यायचं विश्वास आहे तुमचा त्या शब्द काल एवढ्या लोकांसमोर घेतला त्यांच्यावर विश्वास आहे म्हणूनच माझ्या मराठा समाजानं त्यांनी 30 दिवस मागितले त्यांना 40 दिवस दिले त्यांच्या शब्दाचा मान सन्मान केला आता त्यांनी आरक्षण देऊन मराठ्यांचा मान सन्मान करावा शपथ वाहिली त्याबद्दल आम्हाला त्यांचा पहिल्यापासूनच आदर आहे कारण एकतर ते घटनेचे प्रमुख पदावर बसलेले आणि ते महाराष्ट्राचे संविधानाच्या पदावर बसलेला व्यक्ती असल्यामुळे त्यांचा कौतुक आणि आदर करणं कर्तव्य त्यांच्या शब्दावर आमचा विश्वास पण आहे पण आम्ही तुमच्याच मान्यावर 40 दिवस दिले होते आज 41 दिवस झाले तुम्ही आत्तापर्यंत आरक्षण का दिलं नाही आम्ही तुमचं ऐकलं पाठीमागं आता जर ऐकलं तर आमच्या लेकरा बाळांचं आयुष्य उद्ध्वस्त व्हायला लागलं आम्हाला आमच्या लेकरा बाळांचं जातीचं सुद्धा बघावं लागणार आहे नुसतं
बाकीच्या काही गोष्टी बघून आम्हाला चालणार नाही. तुमचा सन्मान आम्ही केला होता, आमच्या लेकरांचं आयुष्य उद्ध्वस्त व्हायला लागलं. आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय मागं हटत नाही. तुम्ही आता एक सांगितलं की अनेक गावांनी पुढाऱ्यांना बंदी केली, तुमच्याकडे काहीतरी आकडा पण आहे किती गावांनी नक्की पुढाऱ्यांना मराठवाड्यात बंदी केली नाही? असं आमच्या यांनी सांगितलेलं एक आयपी माहिती आहे की जवळपास 2012 का 3412 असा आकडा, थोडा कन्फ्युजन, 3412 किंवा 2012 असा आकडा आहे. ते तितक्या गावामध्ये बंदी नाही, बंदी नाही. आपले काही पोरटे की देत, पण आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही आमच्या दारात यायचं नाही, आम्ही तुमच्या दारात येत नाही. तुम्ही आपला राम राम आपलं मानत नाही, आम्ही तुम्हाला आपला आता मानत आहे. तुम्ही तुम्हाला म्हणतो माझ्या घरी येऊ नका. तुम्ही जर बळच यायला लागले काय संबंध आहे तुमचा यायचा? येऊ नका तुम्ही आमच्या दारात, आम्ही तुमच्या दारात उभा राहते. आमच्या गावात यायचंच नाही तुम्ही. पण पाटील, तुम्ही नेहमी म्हणता की मी आशावादी आहे, सरकारच्या बाबतीत आशावादी आहे, बोलणं झालं पाहिजे. आता जर गावबंदी जवळ असेल तर इथेही कुणी येणार नाही. मग तुमचा आणि सरकारचा संवाद कसा होईल? आणि मुख्यमंत्र्यांवर तुम्ही फार जास्त विश्वास सुद्धा दाखवताय, मग बोलली कशी होणार? संदेश आला तर या गावात येणार की नाही एखादा मंत्री, किंवा त्यांच्याशी तुम्ही बोलणार का नाही? पूर्ण संपर्काचे धागे जर तोडले तर मग काय कसं राहील? 40 दिवस चर्चा झाली, आमचे अभ्यासक गेले, तज्ञ गेले, सगळे बोलले, बी शिष्टमंडळ गेले, सगळं समजून सांगितलं. त्यांना सगळं माहिती होतं, नाटक करतात, चर्चा करून अमक करून तमक करून काय नाही करायची चर्चा फिरच्या काही नाही. आरक्षण घेऊ नये, मला वाटलं फोनवर आरक्षणच आहे, कारण कागद नाही आले म्हणते काही किती जाता येईल मग तडा तडा लगेच. हे काय नाही, ते हे असंच राहणार आहे. कशाला यायचंय? तुम्ही जी आर घेऊन या, आता तिथं सगळी सुविधा आहे तुमच्याकडं, अहवाले कागदपत्र आहेत, कायदा पारित करून टाका. ओबीसीमध्ये नुसतं समावेश करायचा, पंजाबराव देशमुख साहेबांना आरक्षण दिलंय, त्यानुसारही देता येतं. सरकारला एक आणखीन बेस्ट पर्याय, आज मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून राज्य सरकारला एक चांगला पर्याय देतो. पुन्हा एकदा पंजाबराव देशमुख साहेबांनी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र जे दिले ते कशाच्या आधारावर दिलेत, त्यानुसार मराठ्यांचं सुधारित शपथपत्र घेऊन बॉन्डवरती तुम्ही मराठा समाजाला त्या कायद्याअंतर्गत समाविष्ट महाराष्ट्रातल्या करू शकता. बेस्ट पर्याय सरकारकडं, काही करायची गरज नाही. ज्यांच्याकडे शेती आहे त्याचा 7-12 त्या शपथपत्राला जोडायचा आणि त्याला आरक्षण देऊन टाकायचं. कशाचीच गरज, कशाचीच गरज. यामुळं सरकारनं ही गोष्ट लक्षात घेऊन आता गरजेचं की आम्हाला गांभीर्यानं घ्या आणि गोरगरिबांच्या लेकराचं आयुष्य उद्ध्वस्त होत आहे ते आता होऊ देऊ नका. ही तुम्हाला जोड विनंती, पण आमरण उपोषण सुरू राहणार आहे, यात काय दुमत नाही. फक्त महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी शांततेत आंदोलन करायचं, ही शांततेचं युद्ध आपल्याला जिंकायचं. राजघात येणं असं काय, त्यांना कसे बंद नको. दोन्ही तिन्ही राजांनी नाही नाही ते सख्यच नाहीत ना, ते बघा यांना दोन अंग आहेत ना, एक आमचं दैवत पण आहे ना, असं की हे दोन अंक आहेत ना, एकीकडून राजगादीचे वंशज आहेत दोन्ही तिन्ही राजे, आणि त्यांना येऊन द्यायचं. त्यांना काय ते काय पंचपदावर असले तरी त्यांना येऊन द्यायचं, त्यांच्यासाठी आमचे नियम तोडीत होत आम्ही थोडे. धन्यवाद. तुम्हाला म्हणतोय अंतरवाली, तुम्हाला म्हणतोय अंतरवाली येऊ नका. तुम्हाला कशाला आता ते सांगायला ना, निवडणुकीचा त्यांचा काय संबंध, त्यांचा निवडणुकीचा संबंध काय, त्यांचा आमच्या गावात काय काय संबंध त्यांचा आमच्या गावात? आम्ही तुमच्या दारात आलो का? तुमच्या दारात आलो आमच्या तोंडा धाणार, आम्ही तुमच्या दारात आलो का? तुम्ही आमच्या दारात यायचं? आमच्या लेकरा बाळांच्या जीवनाची तुम्हाला काळजी नाही, आमचे उद्ध्वस्त केले जीवन तुम्ही, कशाला आता आमच्या दारात तुम्ही? आम्ही तुमच्या दारात तुमच्या लेकरं यासाठी मोठे केले का? आम्ही आमच्या बापजादेने तुमचे पोटा अमेरिकेला राहायला लागले, तुमच्या पोराला बंगले गाड्या झाल्या आमच्या बापजादेच्या जीवा, तुमचं कल्याण झालं. तुम्ही आमच्या गोरगरिबांच्या लेकराला विचारायला तयार आहेत, तुम्ही आमच्या दारात येऊ नका. विषय संपला, आम्ही तुमच्या दाराला शिवण सुद्धा नाही, तुम्ही आमच्या दारात यायचा नाही. काय संबंध आहे काय व्हायचं? तुम्ही बळत येतात, याचा अर्थ असा आहे की तुम्ही आम्हाला धमक्या द्यायला लागला, तुम्ही आमच्या अंगावर धावून यायला लागलात, तुम्ही आम्हाला घेणतच नाही आहे.
आमचा अपमान करण्यासाठी तुम्ही येणार तुम्ही येऊ नका ना आमच्या दारात येऊन आमची कडी वाजायची गरज काय तुम्हाला तुम्ही तुमच्या अधिकारात राहा ना काय होण्याचा संबंध आहे आमच्या गावात यायच नाही तुम्ही तुमच्या गावात आमच्या गावात तुमचा काय संबंध चला धन्यवाद आता बोलायचं बंद करणार एक दहा मिनिटांनी बंद एक एक वेळा सगळ्यांना बोलणं करून देऊ आणि मग दहा मला आरामले गरज माझा नंबर होता नंतर हा चला रे नाही थांबा ना दोन मिनिट बरोबर ए चला बाजूला हा चल हा यस मी सांगतो रेडी मनोज जरांगे यांच्या उपोषणाला सुरुवात झालेली आहे सरकारला 40 दिवसांचा त्यांनी अल्टिमेटम दिला होता त्यानंतरही आरक्षण मिळालं नाही अखेर त्यांचा अल्टिमेटम संपला उपोषणाला सुरुवात झाली आहे जरांगे पाटील उपोषणाला सुरुवात चेहऱ्यावर हास्य आहे आशा आहे हो आरक्षण तर घेणारच आम्ही आता काय आशा आहे त्यांचा टाइम होऊन गेलाय आता तरी कशाने म्हणू की ते देतीलच पण आम्ही लढायचंच येतात आता तुम्हाला राज्य सरकारने खूप विनंती केली राज्य सरकार अक्षरशः तुम्हाला म्हणाले की तुम्ही अटीतटीचा घेऊ नका तुमचा जीव महत्वाचा आहे तुम्ही महत्वाचे आहे समाजासाठी आरक्षण देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत विश्वास नाही वाटत का तुम्हाला कारण गिरीश महाजनांवर आणि मुख्यमंत्र्यांवर तुमचा विश्वास आहे म्हणून विचारतो नाही सरकारवर सुद्धा सगळ्या सरकार म्हणजे ते मुख्यमंत्री साहेब म्हणजे आम्ही गिरीश महाजन साहेब त्या ज्यावेळेस बोलले ते म्हणले होते 4 दिवसात होणार आणि त्यांनी कबूल केलं आपल्या मीडियाच्या बांधवासमोरही तुम्हाला हुशार असतात पण कसं काय कळत आहे तुम्हाला फोन आलेला कसं नाही बर आणि आपण काय चोरून नाही एवढं त्याला काय चोरूनचा काही विषय नाहीये परंतु त्यांचा शब्दाचा मान सन्मान राखून आम्ही दादा त्यांना 12 दिवसाच्या ऐवजी 30 दिवस दिले आज 41 दिवशी काय चुकलं आमचं आमच्या लेकरांचा 20 दिवस व्हायला लागला त्यामुळे आम्ही नाही थांबणार त्यावेळेस तुम्ही थांबाच म्हणले ना एवढ्या वेळेस आमचं ऐका थांबा 1 महिन्यात आम्ही युद्ध देत होतो आता 41 दिवस उगले त्यामुळे हे शक्य नाही आमच्या लेकरांचा भविष्याचा प्रश्न आहे आम्ही मराठी नाही थांबू शकत तुम्हाला मुख्यमंत्री पण फोन करणार आहे गिरीश महाजनांनी सांगितलं त्यांचंही ऐकणार की ऐकणार नाही नाही आता आरक्षण घेणार आहेत आम्ही ऐकलं ना तेच म्हणतो मुख्यमंत्री साहेबांनी इतकं मान सन्मान आम्ही कोणाचाच राखला नाही मराठा समाजानं 30 दिवस म्हटलं आम्ही 40 दिले ना कवर किती त्याला काही मर्यादा तुम्ही अजून काही मागणी गिरीश महाजनांना केल्या आणि 2 दिवसात त्या सोडवून देतो असं त्यांनी आश्वासन दिलं काय काय मागण्या होत्या त्या ते त्यांच्याच मागण्या होत्या त्या काय त्यावेळेस आमच्यावर हल्ला झाला होता इथं तर आमच्याच लोकांचे डोके फुटले आमच्याच लोक रक्ताबंबाळ झाले आमच्या पोरांच्या पोटात गोळ्या घुसल्यात आणि आमच्यावर 307 सारखे 120 बस सारखे कलम झाल्यात म्हणजे तुम्ही आमच्याच इकडे आलात आम्हालाच हानलंय आणि आमच्यावरच केसे झाल्यात ते म्हणले आम्ही त्या चुकून तर ते निष्पाप लोकांवरती गुन्हे दाखल झाले आम्ही 2 दिवसात माग घेतो त्याला 41 दिवस झाले ही 2 दिवसाची का 20 दिवसाची 1 दिवस शिका तुमचा त्यामुळे ते होतं काय शेतकऱ्यांचे नुकसान मारा पाहिजे जे शेतकरी दिले पाहिजे आमच्या भावांची आत्महत्या झाली ह्यो आमच्यासाठी प्रमुख मुद्दा आहे अगोदर आत्महत्यांचा त्यांचा प्रश्न सगळ्यात अगोदर सोडा मग बाकीचे सोडव की ते आज कुटुंब उघड्यावर पडे त्यांना तुम्ही आर्थिक मदत 50 लाख रुपये पर कुटुंब आर्थिक मदत करा एक सरकारी नोकरी द्या त्यांना म्हणजे त्यांचं कुटुंब उघड्यावर पडणार नाही ही आमची मूळ मागणी आहे आणि अशा 2-3 ह्या मागण्या आरक्षण कोणाचाही फोन आला तरी मागे नाही नाही माग नाही मागाचा विषयच नाही आपण माग सरकवलो ना दादा माग सरकवलो आपण त्यांच्या शब्दाचा खरंच मान राखला माझ्या मराठा समाजात नाही आता आमचे लय हाल चालले आहेत बघा खरं सांगतो मी आंदोलन करायचं म्हणून करत नाही नुसतं बोलायचं म्हणून बोलत नाही एवढे पोरांचे हाल चालले भयानक हाल चालले बरं अनेक गावांचा तुम्हाला फोन आलाय त्यांनी गावबंदी केली आहे पुढाऱ्यांना नक्की किती गाव तुमच्यापर्यंत आतापर्यंत म्हणजे सांगितलंय तुमच्या कार्यकर्त्यांना सांगितलंय बरं का पण ते नेमकं 3412 का 2412 असं आकडे म्हणजे सरसकट बंदी बसली तर सकाळे बंदी नाही याने आमच्या गावात काय आलं तर आमच्या घरी नका येऊ तुम्ही तुमचं तिकडं राहा तुमचे आम्ही तुमच्या दारात येत तुम्ही दारात येऊ नका मोठा विषय नाही तो कायदेशीर आहे ना आता बोलताना बोललेत की पुढारी जर गावात आला तर त्याला म्हणजे हाल करू नका हळूहळू ढकलत ढकलत गावातून हाकलून लावा म्हणजे काय सगळ्यांना असं असं करत नाही तरी आपल्या ठेप्याला जाईन तो काय गरज आहे त्याला म्हणजे काय म्हणून त्याला गालबोट लागण असं काय करायचं गरज आहे चापट चुपट किंवा अजिबात नाही तसल्या याच्यात पडायचं शांततेत आपलं त्याला फक्त आपल्या गावाच्या बाहेर घालवायचं बस एवढंच काम करायचं सरकारने जर ठरवलं तर कसं करू शकतो सरकार म्हणजे तुम्ही अनेक वेळा तोडगा सांगितलाय आमच्या माध्यमातून पण सरकारला पुन्हा एक वेळा तोडगा मंडल कमिशननं जे ओबीसींच्या जाती आरक्षणात घातल्या त्यानंतरच्या उपजाती म्हणून
खूप जाती अशा घातल्यात की कशाची शिफारस नव्हती. दुसरं 1967 ला आरक्षण दिलं त्यावेळेस फक्त शासन निर्णयावर आरक्षण दिलं गेलं. हे दोन. तिसरा की विदर्भातल्या आमच्या भावांना कुणबी प्रमाणपत्र आहे, त्यांचा व्यवसाय शेती, आमचा पण व्यवसाय शेती, त्या आधारावरही शासन निर्णयावर मराठा समाजाला आरक्षण लगेच तातडीनं देता येतं. मग एवढे मोठे पर्याय असतानाही मराठ्यांचा निकष सगळ्या निकषात बसत असू नये, मराठ्यांना आरक्षण नाही म्हणून ही वेदना ही खदखद महाराष्ट्रभर उसळली. त्यामुळे मराठे घेतल्याशिवाय हटत नाहीत आणि मी पण हटणार नाही आरक्षण घेतल्याशिवाय. आता खूप काही पर्याय, 2004 सुद्धा जी आर पण हे नुसते ऐकत करत नाहीत म्हणून सांगू मी वाटत. तरी एक वेळा पुन्हा, कारण आपण उपोषणाला सुरुवात केली, 2004 सुद्धा जी आर त्याच्या जर अटी शर्ती सगळ्या कमी केल्या आणि त्याच्या सुलभता आणली तर मराठा आणि कुणबी एकच तत्सम म्हणजे तसा. म्हणजे उदाहरणार्थ विदर्भातला मराठा व्यवसाय शेती करतो तत्सम म्हणजे तसाच व्यवसाय मराठवाड्यातल्या मराठ्यांचा आणि विदर्भ महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा एक सोपं आहे तत्सम. म्हणून त्यांचेच कागद आहे, त्यांचाच निर्णय, त्याला फक्त सुधारित करून 2023 नुसार ते लागू करायचं. एवढा साधा विषय दादा, एवढा साधा विषय ते करतच नाहीत. का करत नसेल सरकार मग? हेच प्रश्नच उत्तर सोप्या पद्धतीने तुम्ही सांगताय म्हणून विचारतो. नाही सोपंच आहे, हा सोपं नव्हतं, किचकट असतं, परंतु पहिल्यापासून मराठा तिथं असल्यामुळे ते सोपं आहे. त्यामुळे देण्याचा त्यांना प्रॉब्लेम नाही, पण ते का देत नाहीत हेच प्रश्न आहे. तरी विश्वास ठेवला, ते म्हणले आता यावेळेस काय करा तुम्ही, फक्त 30 दिवस द्या. आज 41 दिवस झाले आम्ही दिले, आता नाही थांबू शकत. नाही म्हणजे नाही थांबू शकत. आता आम्ही आरक्षण घेणार आहेत कारण आमच्या पोरांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. आम्ही आमच्या लेकरांचा वेदना नाही बघू शकत. अन्न तर नाहीच आहे, पाणी आणि औषधं दोन्ही तिन्ही बंद, आजपासूनच दोन्ही तिन्ही बंद, सगळं बंद. कारण मी काय वाईट करतोय दादा सांगा मला. मी माझ्या गोरगरिबांच्या लेकरांच्या वेदना म्हणतो, मी काय पाप केलं? मी माझ्या गोरगरीब मराठ्यांचे प्रश्न सोडत नाही का? आमच्या गोरगरिबांच्या मराठ्यांचे पोर का नोकऱ्याला लागू नये? माझ्या पोरांनी गोरगरिबांच्या मराठ्यांच्या पोरांनी का उच्च शिक्षण घेऊ नये? आमचा अधिकार नाही का तो? बाकीच्यांचा तो अधिकार आहे, आमचा नाही का? आम्ही कोणत्या निकषात बसत नाहीत आरक्षणाच्या, सगळ्या बसतो. कशामुळे हलापेष्ट करायला लागलाय तुम्ही आमच्या गोरगरीब मराठ्यांच्या पोरांच्या? त्यामुळे आम्ही नाही थांबायला तयार. आता आम्हाला न्यायच घ्यायचं, बघू कसे देत नाही. संपला माघार नाही, नाही नाही, बघूच ते आता कसं देत नाहीत. जे यारच घेऊन यायचं बोललोत मी आता तुमच्या समोर, तुम्ही ते घेऊन या मग बघू. हे होते जरांगे पाटील, स्पष्टपणे सांगतायत कुठल्याही परिस्थितीत माघार नाही, आरक्षणाचा जी आर आला 2 मिनिटात उपोषण सोडतो, मात्र जर जी आर आला नाही उपोषण सुटणार नाही, प्रसंगी जीव गेला तरी 72. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिक सह मी विशाल करोळे, झी मीडिया, अंतलवारी सराटी, जालना. भंडाऱ्याची उधळण म्हणजे